सर्वप्रथम या ठिकाणी आपले कवठे गावचे सर्व ग्रामस्थ तरुण माझे मित्र लहान बाळगोपाळ आणि माझे बंधू आज या ठिकाणी सांगण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की आपण आम्हाला आपल्या गावात सामावून घेतलं. खरोखर हे एक आनंदाची गोष्ट आहे. आज ओम साई प्रतिष्ठा महाराष्ट्र राज्य या शाखेची दुसरी शाखा आज आपल्या कवठे या गावामध्ये स्थापन झालेली आहे. एक प्रकारचा आपल्या सर्वांना न्यायच मिळालेला आहे असं मी या ठिकाणी व्यक्त करतो. आज आमचे मित्र शिवराज दादा गायकवाड आणि आमचे भाजप प्रदेश युवा मोर्चाचे सचिव अमोल दादा गायकवाड यांचा सतत तरुणांसाठी जे बेरोजगार असतील तरुण किंवा शैक्षणिक जे विद्यार्थी आहेत जे शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांच्या जे काय अडीअडचणी जे काय असतील ते आम्ही गेले 2 ते 3 वर्ष सोलापूर शहर ग्रामीण भाग जिल्हा या ठिकाणी आम्ही हे पूर्ण योजना आम्ही राबवत आहे. आज आपल्या गावामध्ये बऱ्याचशा काही अडचणी आहेत आम्ही त्याला विचार केलेला आहे. आम्ही आपल्या संस्थेमार्फत ओम साई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पुरेपूर आपल्याला पाहिजे तेवढी आम्ही मदत करण्यास कटिबद्ध आहोत. या ठिकाणी आम्ही जाहीर या ठिकाणी आपल्याला वचन देत आहोत पण आपली साथ हमेशा आमच्या बरोबर अशीच राहिली पाहिजे. आज ओम साई प्रतिष्ठान यांनी शहरामध्ये ओम साई प्रतिष्ठान आणि जी के मागासवर्गीय बौद्ध संशोधन संस्था संस्थापक अध्यक्ष मीच आहे. आम्ही शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये जवळपास 500 ते 600 योजना राबवलेल्या आहेत. तरुणांना रोजगार आज बरेचसे आपले बंधू या ठिकाणी शिक्षण घेऊन त्यांच्या हाताला काम नाहीये शिकलेले आहेत. अशा आमच्या बंधूंना या ठिकाणी शासन दरबारी प्रयत्न करून आम्ही मुद्रा योजनेतनं त्यांच्या हाताला जे काही काम लागेल या पद्धतीचा आम्ही रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना मध्यम प्रकारचं कर्ज उपलब्ध करून द्यायचा आमचा ओम साई प्रतिष्ठानचा मानस आहे. त्याच पद्धतीनं जे काही आपल्या महिला भगिनी असतील त्यांनाही रोजगार माध्यमातनं लघु उद्योग माध्यमातनं आम्ही त्यांना घर बसल्या जे काही रोजगार उपलब्ध करता येईल त्या पद्धतीची आम्ही या ठिकाणी घाई देत आहे.